नमस्कार मुलांनो, आज आपण आपला पाचवा धडा वारे याला सुरुवात करूया. वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो, नाही का? पण वारा आपल्याला दिसत नाही. काही वस्तू आपल्याला हलताना आढळतात आणि त्याचा त्या हलताना पाहूनही आपल्याला समजतं की वारा येतो आहे. असं असलं तरी सगळ्या वस्तू वाऱ्याने हलत नाहीत हे लक्षात आहे ना तुमच्या? लॅपटॉप, मोबाईल, डस्टर, फळा, बेंच या वस्तू काही वाऱ्याने हलत नाही. वही पण वाऱ्याने हलत नाही, पण वहीची पानं मात्र वाऱ्याने फडफडतात. वारा म्हणजे वाहणारी हवा असते. ही हवा का वाहते हे आपण या धड्यात पाहणार आहोत. पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो हे आपण गेल्या धड्यात शिकलेलो आहोत. हवा नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असते आणि ही हालचाल क्षितिजच्या समांतर दिशेत असते. जसं पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहत असतं, त्याचप्रमाणे हवा सुद्धा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असते आणि ही हालचाल जमिनीला समांतर म्हणजे क्षितिज समांतर दिशेत होत असते आणि या हालचालीमुळेच वाऱ्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो म्हणजे काय तेही बघूया. हवेच्या दाबातला फरक जिथे कमी असेल तिथे वारा मंद गतीने वाहतो. जर दोन ठिकाणच्या दाबातला फरक कमी असेल तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अतिशय मंद मंद वारा वाहील. आणि दाबातला फरक जिथे जास्त असतो तिथे वेगाने वारा वाहतो. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी हवेचा दाब खूप जास्त आहे आणि इकडे कमी आहे आणि हा फरक खूप जास्त आहे म्हणजे इथे खूप जास्त दाब आहे आणि इथे खूपच कमी दाब आहे म्हणजे त्यातला फरक जास्त आहे. मग त्या ठिकाणी खूप वेगाने जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारा वाहील आणि मग तिथे सोसाट्याचा वारा सुटतो. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास म्हणजेच नॉट्स या परिमाणामध्ये मोजला जातो. नॉट्स हे लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे तिचं परिवलन चालू असत. या परिवलनाचा परिणाम सुद्धा वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होत असतो आणि वाऱ्याची वाहण्याची जी मूळ दिशा आहे ती परिवलनामुळे थोडीशी बदलते. कसं ते पाहूयात. आता या आकृतीमध्ये या वाऱ्याच्या वाहण्याची जी बदललेली दिशा आहे ती इथे वक्र दिशेने दाखवलेली आहे. मूळ दिशा लाल बाणांनी दाखवली आहे. आता उत्तर गोलार्धामध्ये हे वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात. आता इथे वाऱ्याची वाहण्याची दिशा बघा. या जास्त मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्ताकडे वारे वाहत आहे हे असे पण ते आपल्या उजवीकडे वळले आहे. आणि इथे बघा जास्त दाबाकडून इकडे कमी दाबाकडे वाहत आहेत आणि तेही उजवीकडे वळले आहेत. इथे पटकन कळत आहे हे उजवीकडे वळले. आणि इथे पण बघा याची दिशा इकडे आहे त्यांची उजवी बाजू म्हणजे हीच येणार ना. बघा बरं इकडे तोंड करून या बाजूला तुमच्या सध्या जिथे तोंड आहे पाठ फिरवली तुमची उजवी बाजू इकडे येईल. तसे उत्तर गोलार्धामध्ये वारे मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात आणि दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. बघा ही मूळ दिशा आहे त्याच्या डावीकडे वळले. आता ही मूळ दिशा आहे त्याच्या डावीकडे वळले. पुन्हा बघा हे समजतंय ना कसे डावीकडे वळले ते. बघा बरं तुम्ही आता परत पाठ करून इकडे जर तुमचं तोंड असेल या बाजूला तर या बाजूला तोंड करून बघा मग तुमची डावी बाजू इकडे येईल. तर हे महत्वाचं आहे या पाठातलं, हे लक्षात ठेवा. उत्तर गोलार्धातली दिशा कुठली, दक्षिण गोलार्धातली मूळ दिशेपासून कुठल्या दिशेला वळतात. इथे हे रेफरन्स साठी तुम्हाला हे दिशा दाखवल्या आहेत. विशेषतः तुम्ही या उपदिशा ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्यात. मूळ दिशा तर माहिती असतात. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. म्हणजे वाराचं पश्चिमेकडून वाहत येत असेल तर त्याला म्हणायचं पश्चिम दिशेकडून निघालेल्या वाऱ्याला पश्चिमी वारे म्हणायचं.
पूर्वेकडून जर वारा येत असेल तर त्याला पूर्वेचा वारा म्हणायचा, नैऋत्येकडून वारा येत असेल तर त्याला नैऋत्य मोसमी वारे. ऐकलंय का हे नाव कधी? वाऱ्याची वाहण्याची दिशा, त्यांचा कालावधी कोणत्या काळात ते वाहताय, त्यांनी कुठला प्रदेश व्यापला आहे आणि हवेची स्थिती कशी आहे याच्यावरून वाऱ्याचे काही प्रकार आहेत आणि ते पुढील प्रमाणे आहेत. वाऱ्याचे प्रकार कशावरून ठरले ते बघा आणि ते पुढील प्रमाणे आहेत. ते कुठले ते आपण बघूयात. वाऱ्यांचे प्रकार, पहिला आहे ग्रहीय वारे, दुसरा आहे स्थानिक वारे, तिसरा आहे हंगामी वारे, चौथा आहे आवर्त आणि प्रत्यावर्त. आता यातल्या क्रमाक्रमाने एकेका वाऱ्यांची आपण माहिती या धड्यामध्ये घेणार आहोत. ग्रहीय वारे, पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारे वर्षभर वाहतात, नियमितपणे वाहतात आणि पृथ्वीचं विस्तीर्ण क्षेत्र वाहतात. संपूर्ण ग्रहावर हे वारे वाहत असतात, पृथ्वी या संपूर्ण ग्रहावर, म्हणून त्याला ग्रहीय वारे असं म्हटलेलं आहे. आणि त्याची काय काय विशेषता आहे ते लक्षात घ्या. आणि त्याचे प्रकार आहेत पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. मूळ चार प्रकार वाऱ्यांचे आपण पाहिले आहेत. त्यातला पहिला प्रकार ग्रहीय वारे बघतोय. त्याचे हे तीन प्रकार आहेत, पूर्वीय, पश्चिमी आणि ध्रुवीय. त्याचा अभ्यास करूयात. दोन्ही गोलार्धांमध्ये 25° ते 35° या जास्त दाबाच्या पट्ट्यांकडे वारे आणि तिथून विषुववृत्ताकडे वारे वाहतात. 25° ते 35° या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून दोन्ही गोलार्धांमध्ये विषुववृत्ताकडे वारे वाहतात. पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्याच्या दिशेवर परिणाम होतो आणि त्यांची मूळ दिशा बदलते. मगाशी आपण शिकलो त्याप्रमाणे की उत्तर गोलार्धात हे वारे उजवीकडे वळलेत आणि दक्षिण गोलार्धात हे वारे डावीकडे वळलेत. म्हणजेच उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे चाललेले आहेत आणि दक्षिण गोलार्धात हे आग्नेयेकडून वायव्येकडे चाललेले आहेत. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळ जो हवेचा शांत पट्टा असतो कमी दाबाचा त्या पट्ट्याजवळ येऊन मिळतात. दोन्ही वारे इथे येऊन मिळत आहेत. या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात कारण ते पूर्वेकडून येत आहेत, मूळ त्यांची दिशा. दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60° अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. इकडनं इथे आणि त्याचप्रमाणे इथून इकडे. आणि पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम म्हणून त्यांची मूळ दिशा बदलते. आपल्या उत्तर गोलार्धात उजवीकडे, दक्षिण गोलार्धात मूळ दिशेच्या म्हणजे असं व्हायच्या ऐवजी डावीकडे असे ते वळलेले आहेत. दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे आणि उत्तर गोला सॉरी वायव्येकडून आग्नेयेकडे असे आणि उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे असे हे वारे वाहतात आणि यांना पश्चिमी वारे असं म्हणतात. दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे म्हणजे या 55° ते 65° दरम्यान जो पट्टा आहे त्या पट्ट्याकडे 90° उत्तर आणि 90° दक्षिण या पट्ट्याकडनं ध्रुवीय वारे वाहत असतात.
जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे म्हणतात. पुस्तकात एक चूक आहे, या नव्वद अंश इथे उत्तरच लिहिलं गेलंय, इथे दक्षिण ध्रुव असतो तर इथे द असं असायला पाहिजे. हा या वाऱ्यांबद्दल आता आपण माहिती घेतली, ग्रहीय वाऱ्यांबद्दल. याच्याशिवाय आणखी काही थोडीशी जास्त माहिती तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे दोन्ही गोलार्धांमध्ये हे वारे वाहत असतात आणि त्यापैकी दक्षिण गोलार्धामध्ये जमिनीचा भाग कमी असल्या कारणाने, म्हणजेच पाणी जास्त आणि जमीन कमी असं असल्यामुळे वाहणाऱ्या वाऱ्यांना जमिनीचा अडथळा कमीत कमी होतो आणि त्यामुळे वारे फार वेगाने वाहतात. विशेषत 40 अंश दक्षिण अक्षवृत्त पासून हे वारे फारच जोरात वाहतात. ह्या इथे हे S50 degrees असं लिहिलंय, म्हणजे 50 अंश दक्षिण अक्षवृत्त हे आहे, हे 40 अंश दक्षिण अक्षवृत्त आहे आणि हे 60 अंश दक्षिण अक्षवृत्त आहे. तर या 40 अंश या दक्षिण अक्षवृत्ताच्या भागात हे वारे फार वेगाने वाहतात आणि तेव्हा त्यांना गरजणारे 40 किंवा इंग्लिशमध्ये रोअरिंग 40s असं म्हणतात. आणखी 50 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे त्याच्या आसपास हे खूपच वादळी वाऱ्यासह आणखी वादळी वेगाने हे वारे वाहतात, मग त्याला खवळलेले 50 असं म्हणतात. आणि 60 अंश अक्षवृत्त दक्षिण या भागामध्ये तर वादळी वाऱ्यासह अक्षरशः खूप मोठा आवाज त्याचा असतो, म्हणून त्याला किंचाळणारे 60 अशी मजेशीर नावं या वाऱ्यांना दिलेली आहेत. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.